नवीन मुलांना कुठल्याही प्रकारचं जे एस टीच्या नियमात असतं की ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच रुजू करून घेणे, तर यांची भरती होऊन 2 वर्ष झालेले आहे व ट्रेनिंग होऊन यांच्या याच्यामध्ये 2 ते 3 ते किंवा 4 महिन्यांचा गॅप पडलेला आहे. आपल्या एस टीचा नियम सांगतो की जर एखादा चालक 30 ते 40 दिवस जर कदाचित तो घरी असेल तर नियमाप्रमाणे त्याला 8 ते 10 दिवसाचं ट्रेनिंग देऊन नंतरच कामावर घेण्यात येतं. मग तो 20 वर्षापासून जॉईन असेल तरीसुद्धा, पण एस टीने हा नियम पायमल्ली घातलेला आहे. सरळ सरळ यांनी एवढा 2 ते 3 महिन्याचा ब्रेक असताना कुठंतरी संप फुटावा व कर्मचाऱ्यांचा उद्रेक व्हावा आणि संपाला गालबोट लागावं व कायदा हातात घ्यावा आणि कुठेतरी यांच्यावर आपण पोलीस प्रशासकीय कारवाई करावी याचा उद्देश मनामध्ये ठेवून चुकीच्या पद्धतीने इथं गाड्या काढण्यात आलेल्या आहे. ज्या गाड्या काढलेल्या आहे तो कुठलाही रापम कर्मचारी हा नियोजित काम करणारा व संपामध्ये हजर असलेला तो फुटून कामावर गेलेला नाही, तर नवीन मुलांवरती दबाव आणून नवीन मुलांना तिथं 1 महिन्याची तात्पुरती भरती दाखवून त्यांना बसवण्यात आलेलं आहे व त्यांना गाड्या काढायला लावल्या. पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही विरोध करू शकत होतो, पण आमच्या 1-2च्या विरोधाने, जळगाव विभागाच्या विरोधाने जर बघायला गेलं असतं तर पूर्ण महाराष्ट्राचा संपळा फुटला गेला असता. म्हणून आम्ही शांतता धरलेली आहे. गाड्या ह्या त्या नवीन मुलांनीच काढलेल्या आहे, त्यामुळे कुणीही असं समजू नये की जळगावचा संप हा फुटला व कुणीही हतबल होऊ नये किंवा चुकीचं पाऊल उचलू नये, टोकाचं पाऊल उचलू नये, कुणीही कायदा हातात घेऊ नये, तोडफोड करू नये किंवा कुणीही भांडण तक्रार करू नये किंवा काही अपप्रकार करू नये की जेणेकरून आपल्या एस टी कर्मचाऱ्याची प्रतिमा मलिन होईल व एस टी कर्मचाऱ्याचे नाव बदनाम होईल आणि संप फुटले असे म्हणून सर्व हतबल होतील असं कोणीही करू नका. तर जळगावचा संप मी वारंवार सांगते, जळगावचा संप हा फुटलेला नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या जिम्मेदारीवरती स्वतःचं नेतृत्व स्वतः करत संप पुकारलेला होता तो आजही दुखवटा जाहीर करत 41 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सुतक पालन